नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। बॅकपॅकर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। आता मी आहे सी कास्टल हॉटेल 2 दानांग येथे। तर ह्या हॉटेलची प्राईस मला काहीतरी पडली 800 समथिंग। मी तुम्हाला हे हॉटेल दाखवतो। तसं ही माझी सेकंड बुकिंग आहे, माझी फर्स्ट बुकिंग होती रोसेटा हॉटेलमध्ये। तर तुम्हाला दाखवतो हा असा त्या हॉटेलच्या समोरचा रोड आणि हा असा हॉटेलच्या समोरचा रोड आहे। तर हे आपलं हॉटेल आहे सी कॅस्टल 2। याडे आपले हॉटेलची लॉबी आहे आणि इकडे आहे माझा 9th फ्लोर वरती रूम आहे। नवव्या मजल्यावरती आपला रूम आहे इकडे। तर नवव्या मजल्यावरती आल्यानंतर या साईडला 903 म्हणून माझा रूम आहे। तर मी तुम्हाला पहिल्यांदा मधला पॅसेजचा व्ह्यू दाखवतो। हा मधला पॅसेज आहे। तर इकडून असा काही व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता। हा बेसिकली इकडून सिटी व्ह्यू भेटेल तुम्हाला। आणि माझा जो रूम बुक केलाय मी तो सुद्धा सिटी व्ह्यूचा रूम आहे। तर इकडे आल्यानंतर तुम्हाला या टाईपचं कार्ड भेटतं। हे कार्ड फक्त इकडे टॅप करायचं, रूम ओपन होतो। रूम ओपन झाल्यानंतर हे कार्ड तुम्हाला त्या स्विचमध्ये टाकायचं। स्विचमध्ये कार्ड टाकल्यानंतर पूर्ण रूमची इलेक्ट्रिसिटी ऑन होती। तर रूममध्ये फॅसिलिटी मला 2 बेड आहे। या रूमची मला प्राईस पडली 4,60,000 डॉंग। तर हा असा आपला छोटासा रूम आहे। रूम मधून तुम्हाला बेसिकली इकडून सिटी व्ह्यू भेटतोय हा। इकडे टीव्ही आहे आणि जसं तुम्ही खोललात इकडे एक मिनी बार आहे। इकडे माझे लगेज पॅक करून ठेवले, आज मी चेकआउट करतोय। तर इकडे आणि इकडे अजून एक रूम मध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला या साईडला 2 स्लीपर ठेवले दिसतात। तुम्ही स्लीपर इकडे यूज करू शकता। यासारखं बाथरूम आहे इकडे। इकडे बघू शकता यासारखा टॉयलेट बाथरूम आहे। इकडे तुम्हाला 2 टॉवेल देतात, 2 टॉवेल, 2 नॅपकिन आणि इकडे अजून खाली एक नॅपकिन आहे। इकडे एक तुम्हाला टीव्ही भेटतोय, इकडे एक कपाट आहे आणि याच्या आतमध्ये फ्रीज आहे। तुम्ही इकडे तुमच्या वस्तू ठेवू शकता। आणि अजून एक गोष्ट त्यांनी इकडे दिलेली आहे, तुम्ही इकडे चहा कॉफी वगैरे बनवू शकता। इकडे खाली एक अजून इलेक्ट्रिक केटल आहे। तर तुम्ही जेव्हा रूम मध्ये येता तुम्हाला हे 2 कप नूडल भेटतात, या 2 अशा पाण्याच्या बाटल्यातमध्ये फ्रीज मध्ये भेटतात। तर इकडे ज्या 2 छोट्या बाटल्या ठेवल्या असणार तर त्यांचे तुमच्याकडून पैसे घेतले जात नाही आणि कॉफीचे पण तुमच्याकडून पैसे चार्ज केले जात नाही। इकडे नूडल्स आहे तर नूडलची प्राईस हॉटेलमध्ये चार्ज करतात 20,000 डॉंग। आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो फ्रीजमध्ये। तर तुम्ही इकडे बघू शकता फ्रीजमध्ये इकडे कोका कोला ठेवला आहे आणि इकडे रेडबुल आहे। तर इकडे कोका कोलाची प्राईस 15,000 डॉंग आहे आणि रेडबुलची प्राईस 20,000 डॉंग आहे। जर तुम्ही कोका कोला जर बाहेर घेतला बाहेर काहीतरी 12,000 डॉंग पर्यंत भेटतो, म्हणजे 3,000 डॉंग इकडून बाहेर स्वस्त आहे। तुम्ही बाहेर एकदा घेऊ शकता, तुम्ही बाहेरच बाहेरूनच घ्या आणि आतमध्ये फ्रीजमध्ये आणून ठेवू शकता।
जस्ट लाईक यासारखा इकडे आहे. आणि अजून एक जस्ट तुमच्या रूमच्या इकडे बेडच्या बाजूला अजून एक त्यांनी इकडे छोटासा टेबल दिलाय, आतमध्ये छोटासा ड्रावर आहे इकडे. तर तुमचे जे काही कामाचे वस्तू असेल तर तुम्ही इकडे ठेवू शकता. तर मी इकडे माझं डायरी वगैरे ठेवलंय. तर असा रूमचा बाहेर व्ह्यू आहे. हा बेसिकली इकडे सिटी व्ह्यू आहे. ही इकडे आहे जी दानांग सिटी आहे. आणि इकडे हॉटेलच्या समोरच्या साईडला बीच आहे. बॅक साईडला बीच आहे. तर माझी जी पहिली बुकिंग होती रोसेटा हॉटेल, माझी जी पहिली बुकिंग होती रोसेटा हॉटेलमध्ये, तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हा मला रूम थोडा चांगला वाटला नाही. कारण की त्यांनी मला तिकडे जी फॅसिलिटी दिली ती इकडे मला भेटली नाही. त्यांचा रूम याच्यापेक्षा थोडा मोठा होता, हा रूम थोडा बारीक आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्या रूमची प्राईस या रूमपेक्षा कमी होती. तो मला रूम काहीतरी 750 आसपास भेटला होता आपल्या इंडियन करन्सीमध्ये. आणि या रूमची प्राईस मला 799 रुपये म्हणजे 800 रुपयापर्यंत पडली. तर तुम्हाला जर हा रूम बुक करायचा असेल तर मी या रूमची लिंक आणि नाव खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तुम्ही तिकडे चेक करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि बॅकपॅकर यात्री चॅनलला सबस्क्राईब करा. या अजून मी आता व्हिएतनामचे अजून काही ब्लॉग टाकणार आहे. तर ॲक्च्युली झाला काय विषय की मी काल मार्बल माउंटेनला गेलो होतो फिरण्यासाठी. माझ्याकडे कालची म्हणजे 2 दिवसाची क्लिप होत आहे, मार्बल माउंटेन आणि लेडी बुद्धा. आणि परत अजून मी ज्या याच्या आधी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो रोसेटा हॉटेल म्हणून, इकडच्या सुद्धा क्लिप होत्या. पण काय झालं, अचानक माझ्या मेमरी कार्ड खराब झाला, त्यामुळे माझ्या सगळ्या क्लिप डिलीट झाल्यात. तर मी परत एकदा ट्राय करतोय. आता परत मी आज किंवा उद्या मार्बल माउंटेन आणि लेडी बुद्धाला व्हिजिट करणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी इकडे बाईक आपण घेतो रेंटवरती. तर बेसिकली इकडे जर तुम्ही बाईक रेंटवरती घेणार असाल तर तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. कारण की इकडे फॉरेनर लोकांना लायसन्सची गरज नाही. मी काल एका इंडियन हॉटेलमध्ये गेलो होतो, तर इकडे जवळच या रूमपासून फॅमिली इंडियन रेस्टॉरंट आहे काहीतरी 450 मीटरवरती. तर मी तिकडे गेलो होतो, तिकडे एक मला इंडियन वेटर भेटला. मी त्याला विचारलं इकडं बाईक रेंटचा काय सिस्टम आहे, तर बोलला काहीतरी 1 लाखपर्यंत तुम्हाला बाईक भेटते पर डेच्या हिशोबाने. आणि मी त्याला विचारलं की लायसन्सचं काय, तर तो त्यांनी मला सांगितलं इकडे आय थिंक फॉरेनर लोकांना लायसन्सची गरज नाही आहे, तुम्ही तर इकडे आल्यानंतर बाईक रेंटवरती घेऊ शकता तुम्हाला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इकडे पेट्रोल आपल्या इंडियापेक्षा स्वस्त आहे, तर तुम्हाला खरंच बाईक घेणं हे फायदेशीर असेल. जर तुम्ही दोघंजण मित्र वगैरे येणार असेल तर तुमचे ते सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर असेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट या हॉटेलची ही आहे की तुम्हाला या हॉटेलपासून बीच फक्त आणि फक्त 200 ते 300 मीटर अंतरावरती इकडून तुम्ही बीचवरती डायरेक्ट चालत जाऊ शकता. इकडून तुम्हाला इकडं जर बीचवरती जायचं असेल तर तुम्हाला ना ग्रॅब करण्याची गरज आहे ना काही ना काही, तुम्ही जस्ट चालत फक्त 2 ते 5 मिनिटाचा वॉक आहे, डायरेक्ट तुम्ही इकडून बीचवरती जाऊ शकता. हे खूप मला छान वाटलं, लोकेशन इतकी भारी आहे ना, बीचच्या एकदम जवळ आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही हॉटेल अशा ठिकाणी आहे की तुम्ही जर इकडून समोरच्या साईडला हायवेला गेला तर हायवेला गेल्यानंतर तुमच्या उजव्या हाताला 8 किलोमीटरला मार्बल माउंटेन आहे, डाव्या हाताला 8 किलोमीटरला लेडी बुद्धाची स्टॅच्यू आहे. म्हणजे एकदम असं बोलू शकता की तुम्ही सेंट्रल हॉटेल आहे. जर तुम्हाला हे दोन्ही ठिकाणं जर व्हिजिट करायची असेल, मार्बल माउंटेन आणि लेडी बुद्धा, त्यासाठी तुम्हाला ही बुकिंग एक खरंच खूप वर्थ इट ठरेल. कारण की इकडून दोन्ही लोकेशन फक्त 8-8 किलोमीटरच्या दुरीवरती आहे. धन्यवाद.